मासे खवयांसाठी आनंदाची बातमी, कराडच्या एनव्ही फिश कंपनीची शाखा आता फलूस मध्ये। समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध। पापलेट, सुरमई, फ्रॉन्स, बांगडा, रावस, चणक, कटला इत्यादी मासे वाजवी दरात। कर्षक स्पेशल ऑफर। खवयांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एनव्ही फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या। एनव्ही फिश कंपनी हॉटेल RDR समोर, कराड तासगाव रोड, पलूस। संपर्क राहुल जाधव 99 75 88 36 26 आणि 70 58 58 90 66। लिप्त देण्याच्या बहाण्याने लुटणारे दोघे जेरबंद, विश्रामबाग पोलिसांची कारवाई करत मुद्देमाल केला जप्त। सांगली शहरामध्ये लिप्त देण्याच्या बहाण्याने लुटणारे दोघा संशयितांना विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले आहे। गणेश हनुमंत पवार वय 20 व सुखदेव अशोक पवार वय 26 वर्ष, दोघेही राहणार सांगली, अशी संशयित आरोपींची नावे आहेत। 59,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये आरोपी गणेश हनुमंत पवार वय 20 वर्ष व सुखदेव अशोक पवार वय 26 वर्ष, दोघेही सांगली, यांनी वडरगल्ली व मार्केट यार्ड येथील येणाऱ्या जाणाऱ्या रोडवर फिर्यादी जावेद गुलाब जमादार यांना लिप्त देण्याच्या बहाण्याने सायकलवर बसवून त्यांना मार्केट यार्ड येथे उतरवून त्यांच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन शिवीगाळ, दमदाटे व लाथाबुक यांनी मारहाण करून निघून गेले होते। त्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा वडरगल्ली येथे येणार असल्याची बातमी मिळाली, तरी गुन्हे प्रगतीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून गुन्ह्यातील संशयित आरोपी यांना अटक केली व त्यांच्याकडे चौकशी केली असता जबरी चोरी केल्याचे कबूल केले असून त्यांच्याकडून 40,000 रुपये किमतीची एक स्प्लेंडर मोटरसायकल, 15,000 रुपये किमतीचा एक रिअलमी कंपनीचा मोबाईल, 4,000 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तरी सदरची कामगिरी ही विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे, पोलीस उपनिरीक्षक मारुती साळुंखे, महादेव घेरडे, संदीप साळुंखे, संदीप घस्ते, महम्मद मुलाणी, आर्यन देशिकर, संकेत कानडे, प्रशांत माळे, शिवाजी ठोकळ, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे यांनी पार पाडली। सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे हे करीत आहेत।